आरएस यूनानी फार्मेसी, गुर्दे पित्ते में पथरी और दोबारा पथरी ना होने का किया जाता है मुकम्मल इलाज, बहादुरपुरा एक्स रोड। रब्त करें 9390610436 पर। ताजा बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गेल्या काही दिवसात नाशिक मध्ये खुनांची मालिका सुरू झाली। या खून खटल्यातील संशयितांना तसेच गुन्हेगारांना अटक केल्यानंतर त्यांच्या टोळक्याकडून दहशत माजवत त्याच परिसरात वाहनांची तोडफोड जाळपोळ अशा असंख्य कारणांमुळे नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर टीकास्त्र झडू लागले। अगदी दिवसाढवळ्या खून कोळत्याने वार या प्रकारामुळे कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचं बोललं जात आहे। मात्र प्रत्यक्षात गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी नाशिक शहरातील गुन्हेगारी कमी झाल्याचं आकडेवारी सांगते। नाशिक शहरात मागील 5 वर्षात खून वाहनांची जाळपोळ तोडफोडीसह यंदाच्या वर्षी गुन्हे कमी प्रमाणात आहेत, तर दाखल वेगवेगळ्या एकूण गुन्ह्यांची उकल होण्याचं प्रमाण लक्षणीय वाढलंय। तर मागील 5 वर्षात झालेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवर आणि चालू म्हणजेच 2023 वर्षातील गुन्ह्यांच्या आकडेवारीवर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। गेल्या वर्षी म्हणजे 2022 मधील शहरातील एकूण गुन्हेगारीचा आकडा पाहूया। 2022 वर्षात खुनाचे 30 गुन्हे दाखल, तर 2021 मध्ये खुनाचे एकूण 29 गुन्हे दाखल। मागील वर्षी वाहन तोडफोड जाळपोळीचे 15 गुन्हे दाखल, तर 2021 मध्ये वाहन जाळपोळ आणि तोडफोडीचे एकूण 19 गुन्हे दाखल। तर यंदाच्या वर्षीच्या तुलनेत 2017 ते 2023 या वर्षातील गुन्हेगारीची आकडेवारी ही जास्त। आता चालू वर्षातील 2023 मधील गुन्हेगारीचा आकडा पाहूया। यंदाच्या वर्षी एकूण 2713 गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांपैकी 1569 म्हणजेच 60% गुन्ह्यांची उकल। खुनांच्या 27 पैकी 26 आणि वाहन जाळपोळ तोडफोडीच्या 15 पैकी 14 गुन्ह्यांचा यात समावेश। आतापर्यंत 4 जणांवर मोक्का, 9 जणांवर एमपीडीएची कारवाई, तर 12,447 टवाळखोरांवर आतापर्यंत कारवाई। नाशिक शहरातील वेगवेगळे एकूण गुन्ह्यांची आकडेवारी पाहता यंदाच्या वर्षात गुन्ह्यांचे प्रमाण तुलनेत कमी झालं असून दुसरीकडे दाखल गुन्ह्यांचे उकल होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढल्याचं दिसत आहे। आणि या सर्व संदर्भात पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी अधिक माहिती दिली आहे। गुन्हेगारांवर कारवाईसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, जेणेकरून गुन्हेगारांवरती स्ट्रॉंग ऍक्शन राहील आणि लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना राहील। आपण जर मागील काही वर्षांचा ट्रेंड बघितला, गुन्हेगारांची जर आपण गंभीर जर आपण गुन्ह्यांची आकडेवारी बघितली, तर 2023 जर बघितलं तर यावर्षी 27 मर्डरचे गुन्हे दाखल आहेत। हेच जर गुन्हे आपण बघितलं तर मागच्या वर्षी ते 30 मर्डरचे गुन्हे दाखल होते। पण जर आपण एकंदर कालावधी बघितला, हा हे जे 3-4 वर्ष होती 2019 ते साधारणतः 22 हे कोविड आणि पोस्ट कोविड कालावधी असल्यामुळं त्यावेळेस बऱ्याच म्हणजे रस्त्यावरती लोकांना फिरण्यास निर्बंध असल्यामुळं बरेचसे लोक आपापल्या गावी निघून गेल्यामुळं या एकंदर कारणामुळे बरेचसे रस्त्यावरची गुन्हेगारी कमी झाली दिसत होती। पण जर आपल्याला यावर्षीचं जर आपण जे काही गुन्हे घडले तर त्याचा जर आपल्याला तुलनात्मक अभ्यास करायचा असेल तर प्री कोविड कालावधीची तुलना करणं आपल्याला जास्त संयुक्तिक ठरेल। आपण जर त्या दृष्टीने बघितलं तर 2017-18 ही 2 वर्ष आपल्याला समोर प्री कोविड कालामध्ये दिसतात। 2017 41 मर्डरचे गुन्हे घडले होते, 2018 तेच 35 घडले होते। हे जर आपण तोडफोडीचे गुन्हे जर बघितले तर यावर्षी 15 तोडफोडीचे गुन्हे घडलेले आहेत, 18 27 होते आणि 17 20 होते। पण जर आपण एकंदर बघितलं तर प्री कोविड कालावधीनुसारच गुन्ह्यांचा ट्रेंड असल्याचं लक्षात येतं। आणि असं असलं तरी देखील गुन्हेगारांवरती स्ट्रॉंग प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन होणं गरजेचंच आहे, तर त्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्यात येत आहे। गुन्हेगारांवर सर्वात गंभीर किंवा सर्वात प्रभावी प्रतिबंधक कारवाई ती म्हणजे मोका आणि एमपीडी या कारवाईवरती जास्त लक्ष देण्यात येत आहे। मागच्या वर्षी 1 मोकाची कारवाई होती, तर यावर्षी 4 मोकाच्या केसेस करण्यात आलेल्या आहेत। आणि एमपीडीएच्या ज्याच्यामध्ये मागच्या वर्षी 2 कारवाई होतात, यावर्षी 9 कारवाई करण्यात आलेल्या आहेत। अजूनही या कारवाई बऱ्याचशा प्रस्तावित आहेत आणि यामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांवरती आणखी प्रतिबंधक कारवाई केली जाईल।
जो टवाळखोरण विषयी बोलले जातं तर मागच्या वर्षी सुमारे 10,000 टवाळखोरांवर कारवाई केली होती। पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिक शहराचा कार्यभार स्वीकारताच शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजनांना सुरुवात केली। अवैध व्यवसायाला लगाम घालण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक, खंडणी विरोधी पथक, त्याचबरोबर दरोडा आणि शस्त्र विरोधी पथक, दामिनी पथक तयार करून कारवाई सुरुवात करण्यात आली। सर्वसामान्य नागरिकांच्या लहानसान तक्रारींची दखल घेऊन गुन्हे दाखल करणं पोलीस ठाण्यांना बंधनकारक करण्यात आलं। तसेच चौक सभा आदींच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना टवाळखोरांपासून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातोय। तर यावर्षी ती सुमारे 12,000 पेक्षाही जास्त टवाळखोरांवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि अजूनही ती कारवाई केली जाईल। एकंदरच गुन्हेगारांवरती वचक राहावा आणि जनतेमध्ये एकंदर सुरक्षिततेची भावना व्हावी या दृष्टीने प्रोएक्टिव्ह पोलिसिंग करण्यात येत आहे आणि जनतेमध्ये जाऊन लोकांना संवाद साधून लोकांच्या समस्या साधून घेण्यासाठी चौक सभा घेण्यात येत आहेत। स्वतः पोलीस अधिकारी विशेष करून जे स्लम एरिया त्याच्यामध्ये जाऊन लोकांच्या समस्या समजावून घेत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या ठिकाणी चौक सभा होत आहेत। टवाळखोरांवरती कारवाईसाठी विशेष अशा दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आणि हे पथक कार्यान्वित आहे। शाळा, कॉलेजेस, त्यानंतर गार्डन अशा उघड्या ठिकाणी ज्या ठिकाणी टवाळखोर असतात त्यांना हे दामिनी पथक त्यांच्यावर कारवाई करत आहे। लोकांना बऱ्याचदा पोलिसांना माहिती देण्यासाठी अडचण निर्माण होते, लोकांना सोयीचं व्हावं यासाठी एक व्हॉट्सअप नंबर प्रसारित करण्यात आलेला आहे आणि जे कोणी त्या नंबरवरती माहिती देतात त्या माहितीवरती तात्काळ कारवाई होते। त्याचबरोबर माहिती देणाऱ्याचं नाव देखील 100% गोपनीय ठेवण्यात येतं। सायबर गुन्हेगारी जे आहे, सायबर गुन्हेगारीचा ट्रेंड वाढतो आहे तर त्या दृष्टीने सायबर दूत ही एक नाविन्यपूर्ण संकल्पना उपक्रम चालू आहे। यामध्ये विद्यार्थी किंवा सिव्हिलियन्स यांना सायबर दूतविषयी प्रशिक्षित करून जनतेमध्ये जनजागृती करणे, त्याचबरोबर कोणत्या प्रकारचे गुन्हे सायबर गुन्हे असतात त्याला कसा प्रतिबंध करावा, त्याला कसं बळी पडू नये याविषयी जनजागृती करण्यात येत आहे। तसेच शांतता समितीमध्ये तरुणांना संधी मिळावी यासाठी गुगल फॉर्म भरून त्यांच्याकडनं त्याच्यामध्ये सहभाग घेण्यात येत आहे। तर सर्व प्रकारच्यामध्ये प्रयत्न सुरू आहेत जेणेकरून जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना व्हावी आणि गुन्हेगारांवरती प्रतिबंध असावा। नाशिक शहरात मागील 5 वर्षात घडलेले खुनासारखे गंभीर गुन्हे तसेच वाहन चाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना असे गुन्हे करणारे गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास करून अशा प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्ती असणारे गुन्हेगार मोकळे राहणार नाहीत या बाबीकडे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी प्राधान्यानं लक्ष दिलं। नाशिक शहरातील ही गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कार्यभार स्वीकारताच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आणि या सर्व उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम म्हणजे गेल्या 5 वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी नाशिक शहरातील गुन्हेगारीचा आकडा हा कमी असून गुन्ह्यांची होणारी उकल याचे प्रमाण देखील जास्त आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।